नमस्कार डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून जगातल्या बहुतेक सगळ्या समाजांमध्ये वडीलधारी मंडळींचं ऐकतात म्हणजे आमच्या अमेरिकेत आता फक्त वडीलधारी मंडळीच इलेक्शनला उभं राहतात असं दिसतंय मार्क ट्वेन असं म्हणाला होता त्याची त्याच्या वडिलांपासून दहा वर्षे फारकत झाली होती दहा वर्षांनी तो बाबांना भेटला तुला दहा वर्षात केवढं शिकला मातारा किती हुशार आणि शहाणा आणि समजूतदार झाला तर वडीलधारी मंडळी आपल्याला काय सांगतात की पराजयाची तयारी करा विजयाची नाही कारण विजय झाला तर काय नुसतंच आनंदोत्सव साजरा करायचा आहे पराजय झाला तर पुढे काय करायचं याचा विचार पाहिजे हे पॅन्डेमिक नॉवेल असल्यामुळे याच्यात सगळेच थोकताळे उलटे आहेत तर आता विजयाची पण तयारी करायची म्हणजे जेव्हा केव्हा हातात येईल आता भाकी तर करून थकलो आपण हो दिवस तो दिवस ही वळ का वाटेल तर चालू आहे पण आता जेव्हा ते हातात येईल दोन्ही गोष्टी तेव्हा त्यांचं कसं मॉनिटर करायचं ह्याचा आत्तापासूनच विचार करायला पाहिजे म्हणजे मी व्हॅक्सिन डिस्ट्रीब्युशन कोल्ड चेन वगैरे बोलत नाही आहे त्याच्याबद्दल बरंच बोलून झाला आता बोलून काय म्हणजे मला वाटतं त्या ऑलरेडी सिस्टीम असतील त्यांच्या डिस्ट्रीब्यूट करायच्या तर दोन गोष्टींबद्दल पटकन बोलायचं होतं एक म्हणजे आता समजा अशी कल्पना करूया म्हणजे मी समजा फायझरची वॅक्सिन आली अमेरिकेमध्ये चार पाच नोव्हेंबरपासून आणि समजा इंडियामध्ये ऑक्सफर्डची नोव्हेंबर एंडला किंवा अर्ली डिसेंबरमध्ये आली आणि इंडियामध्ये द्यायला चालू केलं तर असं गृहित धरूया आपण की एकशे तीस पैकी एकशे तीस कोटी लोकांना ती वॅक्सिन मिळाली ज्या असं होणार नाही आहे बराच वेळ लागेल त्याला बाकी पण त्याच्यामध्ये बरेच पण समजा असं संख्याशास्त्राकरता गृहीत धरूया की एकशे तीस कोटी लोकांना वॅक्सिन मिळाली तर आता भारतामध्ये जनरली एवढ्या जेव्हा तुम्ही मोठ्या पॉप्युलेशनला देता तेव्हा संख्याशास्त्राप्रमाणे काही चान्समुळे व्हायची पण शक्यता खूप वाढेल ना म्हणजे समजा ते म्हणतात भारतामध्ये दोनशे बालक रोज डायरियामुळे मृत्यू पडतात मृत्यूमुखी जातात किंवा भारतामध्ये साधारणतः पाच हजार कार्डियाक इव्हेंट्स होतात दिवसाला आता समजा सगळ्या लोकांनी व्हॅक्सिन घेतली आहे सगळ्या लोकांनी सोडा समजा दहा कोटी लोकांनी घेतले ओके आणि जर का पाच हजार इंडियामध्ये कार्डियाक इव्हेंट्स होत असतील एकशे पस्तीस कोटी लोकांमध्ये तर दहा कोटी लोकांमध्ये त्याच्या त्याला तेराने भागा काय नंबर येईल तो तर आता त्या लोकांना समजा व्हॅक्सिन मिळाले आणि पाचशे ते सहाशे कार्डियाक इव्हेंट्स म्हणजे हार्ट अटॅक वगैरे आले जे संख्याशास्त्राप्रमाणे एकदम एक्सपेक्टेड आहे तर ते लोक लगेच व्हॉट्सॲपवर काय टाकणार मी काल वॅक्सिन घेतली आणि आज हार्ट अटॅक आला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो किंवा आज स्ट्रोक कि आज 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 -कोण आला किंवा आज अमुक झाला आज तमुक झाला आज मला हा काहीतरी डायग्नोज झाला आज अल्सर झाला तर अशा ज्या रिपोर्ट्स येऊ शकतील ना आणि बरोबरच आहे आणि सगळीकडे लोकशाही आहे त्याच्यामुळे काही कोणी कोणाला थांबू नाही शकत हे रिपोर्ट टाकण्यापासून किंवा त्या त्याच्या त्याच्यामुळे आत्तापासूनच एक अशी सक्षम व्यवस्था म्हणजे ज्या ड्रग कंपनी एनरोल करतात त्यांच्या स्वतःच्या कंपन्या त्यांच्या स्वतःचे प्रोग्राम तर असतातच पण आपलं पॉप्युलेशन एवढं मोठं आहे आणि गोंधळ एवढा असतो आणि ज्या लोकल हेल्थ संस्था असतात त्यांच्या पण अशा मॉनिटरिंग सिस्टीम असतात मग त्या मॉनिटरिंग सिस्टीमचा ते कसा विचार करतात की आता समजा तरुण माणसांना हार्ट अटॅक अचानक यायला लागले आणि व्हॅक्सिन दिलेल्या पॉप्युलेशनमध्ये दहा पंधरा आले तर पटकरून म्हणजे मग ते त्यांना बघायला लागतं क्विक अनालिसिस करतात मग कधी कधी ती वॅक्सिन थांबवायला लागते त्याच्यामुळे वॅक्सिन फेज थ्रीमध्ये जरी सेफ सुरक्षित जरी घोषित केलेली असेल तेव्हा तरी ते ती ते जनरल पॉप्युलेशनमध्ये रोल आउट होईल तेव्हा जनरल पॉप्युलेशनमधून असे रिपोर्ट येतील अशा खळबळजनक बातम्या येतील त्याची आपल्याला आत्तापासूनच तयारी करायला पाहिजे आणि अशी बातमी आली तर गडबडून नाही जायचं याचा अर्थ आता तुम्हाला नक्की मेसेज येणार कुठला आणि आपण जनरली प्रत्येक जण साधारणतः तीस ते चाळीस व्हॉट्सअप ग्रुपवर असतो तर व्हॅक्सिन आल्यानंतर एका एक ना एक ग्रुपमध्ये तरी तुम्हाला येणार की एकाने व्हॅक्सिन घेतली होती आणि ते त्यांना झालं आणि मग तुम्ही जनरली ते फॉरवर्ड करणार कर कधी आपण जनरली व्हेरीफाय पण नाही करत की ते कुठून आलं होतं ते खरंच झालं होतं का वगैरे आणि मग ते तीस चाळीस ग्रुपमध्ये मग तसं ते मडव्यासारखं पसरणार आणि ऑफकोर्स ही जर का खराब बातमी असेल तर ती पसरायलाच पाहिजे म्हणजे लोकांना कळायला पाहिजे पण म्हणजे ह्याची एक गव्हर्नमेंटची रेग्युलेटरी सिस्टीम असते आणि ते ज्या ज्या काही कोणाला व्हॅक्स म्हणून ते कधी कधी काय करतात ते लोकांना रिपोर्ट करायला सांगतात म्हणजे आता लहान मुलांना दिली व्हॅक्सिन मग त्यांच्या पेरेंट्सनी सिमटम रिपोर्ट करायला पाहिजेत ना काही काही वेळा तर ते सिमटम रिपोर्टची वाटच नाही बघत ज्या व्हॅक्सिन दिली होती त्या पेशंटना लोकल त्या कॅचमेंट एरियामध्ये त्या सिमटमचे हॉस्पिटलायझेशन किती आहेत हे बघतायत तर ही सगळी तयारी म्हणजे आता ही चांगली बातमी आहे म्हणजे आता जी व्हॅक्सिन येईल बाबा ऑक्सफोर्ड येईल तेव्हा अशी काही सुरुवातीला खराब न्यूज आली तर गडबडून नका जावं असं प्रत्येक व्हॅक्सिन नंतर नेहमी होतच बी सीजी मध्ये एकोणीसशे एकवीस मध्ये मोठा उद्रेक झाला होता जर्मनीमध्ये अमेरिकेमध्ये पोलिओची व्हॅक्सिन आली तेव्हा पहिल्यांदा एका गावामध्ये खूप प्रॉब्लेम आला होता तर तसे सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम येतात डगमगून जाऊ नका ते रिपोर्टिंग चांगलं ला होईल आणि या ज्या असतील त्या त्याच्यावर लक्ष ठेवतील आणि क्विकली रूल करतील हे की मुळे आता ही जी ज्या लोकांमध्ये सिरो सर्वेलन्स करायचा का म्हणजे सिरो सर्वेलन्स आता कशाला का करायचा कारण ज्या वेगवेगळ्या अँटीबॉडीची ले लेवल आपण मोजतोय त्या कुठल्या अँटीबॉडीज आहेत हो ते, ते आपल्याला माहिती नाही दुसरं म्हणजे आपण असं बघितलं होतं की सेल पण तुमचं कोविड पासून रक्षण करते मग ती जर का सेल मिडिएटेड इम्युनिटी आपण मेजरच करत नसलो आणि तुम्ही तुमची अँटीबॉडी मेजर केली आणि त्या अँटीबॉडी मेजर करून तुम्हाला जर का लेवल्स कमी आल्या तुम्हाला पूर्वी कोविड झाला होता याचा अर्थ तुम्ही सुरक्षित नाहीत असा का त्याचा अर्थ काय होतो ते काही माहितीच नाहीये कोणाला म्हणून सध्या ते म्हणतात की काय ते टेस्ट करू नका पण तीन महिनेपर्यंत साधारणत तुम्ही कोविड झाला असेल तर तुम्ही नक्की सुरक्षित आहात असे ते म्हणतात कदाचित याच्यापेक्षा सुद्धा असेल आता जेव्हा मोनोक्लोनल अँटीबॉडी आपल्या हातात येतील म्हणजे मोनोक्लोनल अँटीबॉडीचे किती डोस आपल्या हातात येतील ते अजून माहिती नाही आहे त्याला परमिशन मला वाटतं अजून एक दोन आठवड्यात मिळेल तर त्या कशा द्यायचा याचा पण विचार करायला लागेल तर विचार कसा करायचा म्हणजे आपण म्हणतो ना की ते सिरियस पेशंट आता ते देता येत नाही फक्त तीन जागी त्या देता येतील प्री एक्सपोजर पोस्ट एक्सपोजर आणि पीपल विथ माइल्ड किंवा अर्ली सिम्टम्स तर आता त्याचा आत्ताच विचार करून ठेवायला लागेल कारण जर का तुम्ही प्री एक्सपोजरला देताय म्हणजे एखाद्या माणसं एक, एक डॉक्टर आहे तो कोविड वॉर्डमध्ये काम करतोय आणि असे पन्नास डॉक्टर आहेत आणि तुमच्याकडे पन्नास डोसेस आहेत तर ते डोस तुम्ही या डॉक्टर्स पन्नास डॉक्टर्सवर आणि नर्सेसवर वेस्ट करणार का कारण त्या डॉक्टर्सना कदाचित झालाच नसता कोविड किंवा पूर्वी होऊन गेला असेल मग त्यांच्यावर ते डोस वेस्ट करायचे का नाही पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस एखाद्या डॉक्टरचा पेशंटबरोबर कॉन्टॅक्ट आला ज्याला कोविड व्हायचा जास्ती शक्यता आहे मग त्याच्याबरोबर तुम्ही त्या, बर त्या माणसाला तो अँटीबॉडीचा डोस देणार का अहो पण तो संसर्ग झाला होता तो नक्की झाला होता की नाही तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे डोसेस कमी असतील तर मग त्याचं रेशनिंग करायचं असेल तर इथे पण चिमुकला प्रॉब्लेम येईल द्यायचं की नाही मग बहुतेक सर्व अँटीबॉडीचे डोसेस हातात येतील ते कोणाला देतील कोविड पॉझिटिव्हचे पेशंट जे माइल्ड टू मॉडरेट सिम्टोमॅटिक आहेत मॉडरेटपेक्षा वर गेलं की कठीण आहे मग त्याचा उपयोग होत नाही कदाचित झाला तर नुकसानच होईल त्या अजून संख्याशास्त्राने सिद्ध नाही झालं आहे पण कदाचित नुकसानच होईल म्हणजे माइल्ड टू मॉडरेट लोकांना द्यायचा मग माइल्ड टू मॉडरेट लोकांना द्यायचा मग कुठल्या माइल्ड टू मॉडरेट लोकांना द्यायचा आपल्याकडे समजा दहा हजार केसेस आहेत आणि दोनच हजार डोसेस आहेत ते त्यातलं कोण ठरवायचं कुठलं माइल्ड टू मॉडरेट आहे आणि मनुष्य स्वभावाचा विचार करा तुम्हाला वाटते ही अँटीबॉडी आहे रोकटोक आहे तोडफोड आहे माझे व्हिडिओ बघून वाटत असेल आणि तुम्हाला झाला आहे आणि तुम्ही घाबरलाय आणि तुम्हाला माहिती आहे की माइल्ड सिमटम असेल तर तुम्हाला ती मिळणार नाही तर मग जनरली ज्यांना जास्ती सिमटम आहेत लोक सुद्धा असं म्हणतील का की नाही नाही आम्हाला काही एवढं बरं वाटत नाही आम्हाला त्या तो डोस द्या मनुष्य स्वभाव आहे आता भारतासारखा देश आहे ओळखीने कामं होतील का या नगरसेवकांना ओळखतो हो यांच्या मंगळागौरीला मी हे केलं होतं म्हणजे असं तुम्ही सांगितलं तर त्याच्यामुळे काय अरे सध्या बेड मिळवायला इकडे तिकडे छोट्या छोट्या कामामध्ये फोन आपल्याला करायला लागतात ना म्हणून सामान्य मनुष्य प्रत्येक लाईनीमध्ये मागे असतो ज्यांची कुठेच ओळख नाही तिथे असं काय होऊ शकेल का होऊ शकेल मग ते जे डोसेस एकदम प्रेशियस असतील अगदी थोडेसेच आपल्या हातात असतील ते लोकांना ते कुठल्या लोकांना द्यायचे ते कसं ठरवायचं त्याची आतापासूनच तयारी करायला लागेल समजा आधी पाच सहा नोव्हेंबरला याना या अप्रुव्हल मिळालं आणि आपल्या हातामध्ये काही लाख डोसेस आले भारतामध्येच प्रोड्यूस करून तर जे डोसेस कोणाला द्यायचे त्याची आत्तापासून तयारी करायला लागेल ना माझ्या मते जनरली सिरो सर्वेलन्स करण्यात तसा काही पॉइंट नाही आहे कारण त्या पॉइंटने आपल्याला काय तुम्ही प्रोटेक्टेड आहात की नाही कळत नाही माझ्या मते जे हेल्थ केअर आणि फ्रंटलाईन वर्कर्स असतील त्यांना आपण देणार असू तर त्यांचा आधी सिरो सर्वेलन्स करून ठेवता येतील म्हणजे मला वाटतं ज्यांच्या अँटीबॉडी पॉझिटिव्ह ब्लड ब्लडमध्ये ज्यांना बहुधा कोविड होऊन गेला होता त्यांना या कोविडच्या प्रेशियस थोड्याफार आपल्या हातामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडी असतील ते देण्यात काही पॉईंट नाही आहे आपण जर का फक्त पेशंटला देणार असू माइल्ड किंवा अर्ली सिमटोमॅटिकला तर त्या पेशंटचा मला वाटतं आपल्याला एक स्कोअर बनवता येईल त्याच्यावर मी काम करतोय म्हणजे त्या पेशंटचं डायग्नोसिस झाल्यावर वयाला एक पॉईंट ज्याचा स्कोअर जास्ती असेल त्याला अँटीबॉडी मिळणार म्हणजे वय पासष्टच्या वर असेल तर एक पॉईंट डायबिटीस असेल तर एक पॉईंट हाय ब्लड प्रेशर असेल तर एक पॉईंट आणि तोचा एक कट ऑफ पण पाहिजे म्हणजे साधारणतः सात ते दहामध्ये तुम्हाला पॉईंट्स असले तर तुम्ही माइल्ड टू मॉडरेट आहात आणि त्याच्यात मिळेल पंधराच्या वर पॉईंट गेले तर इट इज टू सेक म्हणजे त्यांना अँटीबॉडीचा काही उपयोग नाही पाचच्या खाली स्कोअर असेल तर कदाचित यू आर टू माइल्ड किंवा म्हणजे त्याच्यामुळे बरोबर असे साधारणतः आपल्याला लोक निवडायला लागतील की ज्यांना याचा सर्वात जास्ती बेनिफिट होईल आणि ते स्कोरिंग कसं करायचं आता समजा तुमच्या पेशंटला टेस्ट केली कोविडला आपण काय म्हणतो की मोनोक्लॉन अँटीबॉडी कसं संपवणार आहे पॅन्डेमिक की तुम्हाला कोविड झाला आहे आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आणि निमोनिया होणार नाही असं तुम्हाला कोणतरी गॅरंटीड सांगताय त्याच्यामुळे संपेल ना पण तुम्हाला कोविडचं डायग्नोसिस झाल्यानंतर तुम्हाला ही मोनोक्लॉनल अँटीबॉडी जायला काही सर्टिफिकेट आणा पॅन कार्ड दाखवा आधार कार्डवर डान्स करून दाखवा असं काही असेल तर त्याच्यात जे चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जातील त्याच्यामध्ये कदाचित तुम्ही पुढच्या फेजमध्ये जाऊन त्याचा काही उपयोगच होणार नाही म्हणून असं करायला लागेल की जिथे मोनोक्लॉनल अँटीबॉडी मिळायची सोय असेल गव्हर्नमेंट क्लिनिक्समध्ये तिथेच ती टेस्ट करायची टेस्ट करायची लोकांची लगेच ताबडतोब रिझल्ट येतील ताबडतोब रिझल्ट आल्या आल्या त्यांचा स्कोअर काढायचा आणि ते त्या स्कोअर मध्ये बसणार असेल तर त्यांनाही मोनोक्लोन अँटीबॉडी देऊन टाकायचे असं काहीतरी करता येईल म्हणतात ना की सीने का दाग है व नाला जो लप तक न गया खाक का रिस्क है व कचरा जो दर्या न हुआ जरासा काही स्पेसिफिक विषय नव्हता हो जनरल काहीतरी बोललं पण म्हटलं हा परंपरा चालू राहावी म्हणून चालू ठेवला डॉक्टर रवी गोडसे लोकमत करता पेन्सिल्वेनियातून